नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओ ट्युटोरियलमध्ये तुम्हाला मी ग्रिड ऑफ सर्किट शिकवणार आहे. ग्रिड ऑफ सर्किट म्हणजे काय? आपण मीटर इन सर्किट पाहिलं की ज्याच्यामध्ये फ्लो कंट्रोल विथ इनबिल्ट चेक वॉल प्रेशर लाईनमध्ये पुट केला होता, आणि मीटर आउट सर्किटमध्ये काय केलं होतं की फ्लो कंट्रोल एफसीव्ही विथ इनबिल्ट चेक वॉल आपण रिटर्न लाईनला प्लेस केला होता. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचंय, याच्याऐवजी आपल्याला काय करायचंय, ग्रिड ऑफ सर्किट पाहायचंय. ग्रिड ऑफ सर्किटमध्ये काय मेन की आपण पंपच्या नंतर लगेच एक रिटर्न लाईन काढून काय करणार आहे, जे प्रेशर आहे, जे फ्लो आहे ऑइलचा, ते काय करणार, बायपास करणार. याच्यात हा मेन कन्सेप्ट आहे की इन्स्टेड ऑफ फ्लो कंट्रोल वॉल विथ इनबिल्ट चेक वॉल लावण्याच्याऐवजी आपण काय करणार आहेत, एक एक रिटर्न लाईन काढणार आहेत, रिटर्न लाईनला काय करणार आहेत, एक फ्लो कंट्रोल वॉल लावणार आहेत. यालाच काय म्हणतात, बायपास किंवा ग्रिड ऑफ सर्किट असं म्हणतात. आपण आता सर्किट थोडं डिटेलमध्ये पाहूया. एकदा आपण परत थोडीशी रिव्हिजन घेऊया. फ्लो कंट्रोल वॉल विथ इनबिल्ट चेक वॉल मीटर इनच्या इथे लावला होता. ठीक आहे, फ्लो कंट्रोल विथ इनबिल्ट चेक वॉल हा मीटर आउट मध्ये इथे लावला होता. आपल्याला काय करायचं, आता ग्रिड ऑफ सर्किट पाहायचं. ग्रिड ऑफ सर्किट मध्ये काय करणार आहेत आपण, पंपच्या नंतर इथं तुमचं काय आहे, पीआरबी आहे, इथे पीआरबी आहे. पीआरबीच्या नंतर आपण काय करणार आहे, पीआरबीच्या नंतर आपण एक फ्लो कंट्रोल वॉल लावणार आहे, आणि त्याच्यानंतर हा हा इकडे रिझर्वायर लावणार. हा रिझर्वायर सेम आहे. ठीक आहे, आता काय करायचंय आपल्याला, समजा या कंडिशन मध्ये पंप मधून जे ऑइल पुढे पास होत आहे, कन्सिडर करा पंपची जी ऑइलचा फ्लो आहे तो 15 लिटर पर मिनिटचा आहे. तर आपण काय करतोय, 5 लिटर पर मिनिटचा जो जे ऑइल आहे ते काय करतोय, आपण इकडे बायपास करतोय. म्हणजे अल्टिमेटली तुमचं जे इकडे जे ऑइल जाते ते फक्त 10 लिटर पर मिनिटच जाते. त्याच्यामुळे काय होईल, तुमच्या अल्टिमेटली तुमच्या ऍक्च्युएटरची स्पीड काय होईल, कंट्रोल होईल. ठीक आहे, इथून ऑइल काय होत आहे, 15 लिटर ऑइल पुढे पाय पुढे जाते. तर आपण काय करतोय, 5 लिटर पर मिनिट ऑइल काय करतो, परत फेड टू द टँक. 10 लिटर पर मिनिटचं जे ऑइल आहे पी टू ए जात आहे, ए कडून या साईडला जाते. म्हणजे तुमची जी ही फॉरवर्ड डायरेक्शनची मुवमेंट आहे ती कंट्रोल होते. या डायरेक्शनचं जे ऑइल आहे बी कडून आर कडे जात आहे. कन्सिडर करा, आता मी काय केलं, हे लिव्हर प्रेस केलं आणि हे काय झालं, या पोझिशन मधून या पोझिशन मध्ये गेला. पी कनेक्ट टू बी, ए कनेक्ट टू आर. आता या कंडिशन मध्ये सुद्धा काय होतंय, पंप कडनं जे ऑइल जात आहे ते बी कडे जात आहे, पण पंप कडून जे ऑइल निघतंय, पंप कडून जे ऑइल डिलिव्हरी होते ते काय करतोय, आपण बायपास करतोय आणि परत रिझर्वायर कडे जातोय. म्हणजे तुमचं फॉरवर्ड स्ट्रोक तर आहेच आहे आणि रिटर्न स्ट्रोक सुद्धा कंट्रोल होते. हे ग्रिड ऑफ सर्किटचं इम्पॉर्टन्स आहे. याच्या आता याचे ऍडव्हान्टेज काय, ऍडव्हान्टेज काय आहे, की हीट जनरेट जी होती या फ्लो कंट्रोल हॉल मध्ये ही सगळी काय होती, परत तुमच्या रिझर्वायर कडे जाते. सिस्टीम इज इफिशियंट आहे. सिस्टीम कशामुळे इफिशियंट आहे, कारण की जर पंपनी जर जास्ती प्रेशर डेव्हलप केलेला असेल तर काय होतं, तुमचा फ्लो कंट्रोल वॉल, सॉरी, तुमचा प्रेशर रिलीफ वॉल ऍक्च्युएट होतो आणि काय होतं, तुमचा ऑइल काय होतं, रिझर्वायरकडे जाते. पण याच्यात असं नाही आहे, तुमचे काय होते, तुमच्या प्रेशर रिलीफ वॉलला कधी ऍक्च्युएट व्हायचं हेच नाही होत, कारण की तुम्ही मॅक्झिमम ऑइल काय करताय, इकडनं बायपास करताय. आता डिसएडव्हान्टेज काय आहे, स्पीड ऍडजस्टमेंट इज ऍव्हरेज कशामुळे, कारण की तुम्ही या डायरेक्शनला इथे तुमची फ्लो कंट्रोल वॉलची मुवमेंट रेग्युलेट करताय, त्याच्यामुळे तुम्हाला स्पीड ऍडजस्टमेंट जी आहे ती ऍव्हरेज भेटणार आहे. जसे तुम्हाला मीटर इन आणि मीटर आउट मध्ये तुमचं जे हे होतं स्पीड ऍडजस्टमेंट किंवा पॉझिटिव्ह स्पीड कंट्रोल होती, तशी इथे तुम्हाला भेटणार नाहीये, नो पॉझिटिव्ह स्पीड कंट्रोल. अप्लिकेशन काय, हे ब्रोचिंग मशीन मध्ये वापरलं जातं. त्याच्यानंतर नो प्रिसाइज कंट्रोल, जिथे तुम्हाला प्रिसाइज कंट्रोल नाहीये ते तुम्हाला तिथे आहे. आता एक्झाम मध्ये तुम्हाला जेव्हा ग्रिड ऑफ सर्किट येईल तर तेव्हा तुम्हाला काय करायचंय, कोणती एक पोझिशन काढायची आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काय करायचं, सुरुवातीचं थोडं त्याचं कन्स्ट्रक्शन लिहायचं आणि कुठली एक पोझिशन एक्सप्लेन करून ऍडव्हान्टेज डिसएडव्हान्टेज आणि अप्लिकेशन एक्सप्लेन करायचं. थँक्यू.